हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार होतो दोन हजार साली खेळला गेला होता खेळणाऱ्या खेळाडूंची नावं थोडीशी वेगळी आहेत त्यांचा नेमका कसा उच्चार करायचा मला खरंच कळालं नाही पण ती नावं इथे खाली बोर्डवर लिहिलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि दोघंही हे क्रोएशिया देशाचे स्थानिक खेळाडू आहेत त्यांचे फोटो उपलब्ध नाही आहेत पण हा गेम जो आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि हा मिनिएचर गेम तुम्हाला डेफिनेटली आवडेल या डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती ई फोर उत्तर आले d6 d4 knight f6 knight c3 g6 f3 c6 bishop e3 b5 queen b2 knight b2 d7 म्हणजे ही जी ओपनिंग आहे ही थोडीशी अनयूजुअल ओपनिंग आहे किंवा 2000 साली आजच्यासारखे प्रॉपर चेस इंजन नव्हते कदाचित तेव्हाच्या चेंज इंजिन्सच्या रेकमेंडेड चाली असू शकतात किंवा चाली दोन्ही खेळाडूंनी जे नॅचरल इन्स्टिंक्ट असतं त्यानुसार खेळलेल्या असू शकतात पण एकंदरीतच ही वे ओपनिंग आजच्या काळातल्या ओपनिंगपेक्षा खूप वेगळी आहे आजच्या काळामध्ये या ओपनिंग अशा प्रकारे बघायला मिळणं थोडं कमी झालेलं आहे पुढची चाल होती जी फोर तुम्ही बघितलं तर पांढरा खेळाडू किंग साईडवरती अटॅक करायला तयार झालेला आहे नाईट बी सिक्स जी फाईव्ह नाईट एच फाईव्ह बी थ्री ई फाईव्ह आणि ई फाईव्ह ही चाल जी आहे ती पांढऱ्या खेळाडूचं जे भक्कम सेंटर तयार झालं होतं ते ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले क्वीन साइड कॅसलिंग किंवा लॉंग साइड कॅसलिंग तुम्ही जर बघितलं तर क्वीन साईड कॅसलिंग काहीसं सा रिस्की असू शकतं बिकॉज प्याद पुढे गेलेलं आहे राजा काहीसा एक्सपोज होऊ शकतो या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चालू होती नाईट डी सेवन डी फाईव्ह लगेच सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये काही एक्सचेंजेस केले नाहीत एक प्यादा घर एक अजून पुढे घेतलं बी फोर आता काळा खेळाडू देखील क्वीन वरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय डी टेक्स सी सिक्स तुम्ही बघितलं तर आता काळ्या घोड्यावर अटॅक आहे पण काळ्या खेळाडूची होती बी टेक्स सी थ्री त्याने स्वतःचा घोडा वाचवण्यापेक्षा पांढऱ्या खेळाडूचा घोडा मारला क्वीन टेक्स सी थ्री नाईट बी सिक्स आणि आता त्याने स्वतःचा घोडा वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पांढऱ्या खेळाडूची चालू होती सी सेवन आता वजीर जो आहे तो पांढरं प्याद मारू शकत नाही किंवा पांढरा वजीर त्याला मारेल म्हणून क्वीन डी सेवन पण तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर पांढऱ्या खेळाडूने एक घोडा जो आहे तो सॅक्रीफाईस जरूर केलेला आहे पण त्या बदल्यात जर तुम्ही पाहिलं तर काळा राजा जो आहे तो अजूनही सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहे काळ्या खेळाडूची हत्ती आणि बिशप्स बघा प्रॉपरली डेव्हलप झालेलेच नाही आहेत आणि पांढऱ्या खेळाडूचं प्याद जे आहे ते अगदी आता सी सेवन घरापर्यंत पोहोचलेलं आहे सो एका घोड्याच्या बदल्यामध्ये पांढऱ्या खेळाडूने तुम्ही बघितलं तर डेव्हलपमेंटमध्येही आघाडी घेतलेली आहे आणि काळ्या खेळाडूची पोझिशन अजूनही लॉक आहे या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती ए फोर तो आता प्याधी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय नाईट ए फोर काळ्या खेळाडूने आपली पोजिशन जी लॉक झाली होती ती सोडवण्यासाठी ती मोकळी करण्यासाठी जो एक्स्ट्रा पीस त्याच्याकडे होता तो सॅक्रिफाईस करायचं ठरवलं ज्यानंतर बी ए फोर ए सिक्स आता ए सिक्स ही चाल खेळून पांढराप्यात पुढे येऊ नये याची काळजी घ्यायचा प्रयत्न करतोय बिशप एच थ्री आणि बिशप एच थ्री ही चाल अतिशय अमेझिंग आहे तुम्ही बघितलं तर काळ्या वजिरावरती अटॅक आहे त्यामुळे आता काळा वजिराला कंपल्सरी हटावा लागेल टेक्स ए फोर ही चाल आता काळ्या खेळाडूने खेळली या अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच खेळाडूंनी आपले बिशप जे आहेत ते एक्सचेंज केले असते पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स ई फाईट शेक आणि ही एक अमेझिंग मूव आहे तुम्ही जर बघितलं तर या पोझिशनमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट खेळाडू जे आहेत ते बिशप एक्सचेंज करतील पण त्या सगळ्यांसाठी हा धक्का होता कारण या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स ई फाईट शेक तो स्वतःची क्वीन म्हणजे वजीर जो आहे तो सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती डी टेक्स ई फाईव्ह जे खूप मोठं ब्लंडर होतं किंवा खूपच मोठी चूक होती खर तर क्वीन टेक्स ई फाईव्ह चेक यानंतर चेस इंजिनचे जे रेकमेंडेड चाल आहे ती आहे बिशप ई सिक्स ज्यानंतर तुम्ही जर बघितलं तर, तर पांढऱ्या खेळाडूसाठी रेकमेंडेड चाल आहे की क्वीनने हत्ती मारायचा आणि हे असं वेरिएशन जे आहे ते आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल जिथे डेफिनेटली अजूनही पांढरा खेळाडू जास्त चांगल्या पोझिशनमध्ये आहे बिकॉज काळ्या खेळाडूचा बिशप जो आहे काळा बिशप तो आता अडकलेला आहे घोडा कोपऱ्यात अडकलेला आहे हत्ती डेव्हलप झालेला नाहीये आणि एकटा क्वीन जे आहे ते चेक देऊ शकतो एकटा वजीर पण एकटा वजीर चेकमेट करू शकत नाही सो so, व्हेरिएशन बदलली असती डाव पुढे मागे झाला असता बट डेफिनेटली व्हाईट इज मच बेटर आणि या परिस्थितीमध्ये बिशप ई सिक्स ही रेकमेंडेड चाल खेळल्यानंतर पांढरा बिशप जो आहे तो काळा बिशप मारू शकत नाही कारण जर असं काही झालं तर काळं प्यादव पांढऱ्या वजीराला मारेल आणि आता ही परिस्थिती काळ्या खेळाडूच्या फेवरमधली होईल तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की क्वीन टेक्स इफाई चेक यानंतर काळ्या खेळाडूने आपला पांढरा उंटमध्ये घ्यायला हवा होता पण वजीर मारायला मिळतोय ह्या गोष्टीने समोरचा प्लेअर खरंच बऱ्याच वेळा आंधळा होऊ शकतो तसंच इथे झालं काळ्या खेळाडूची चाल होती डी टेक्स ई फाईव्ह जे खूप मोठं ब्लंडर झालं होतं पांढऱ्या खेळाडूने बरोबर परिस्थितीचा फायदा उचलला रुक डी एट चेक ही एक्सपेक्टेड मूव्ह होती सगळ्यांना कळालीच असेल किंग ई सेवन ज्यानंतर नॉकआउट पंच मारला बिशप सी फाईव्ह आणि हा चेकमॅट झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर पांढरा स्क्वेअर जो आहे किंवा पांढरे स्क्वेअर जे आहेत हे दोन्ही पांढरे स्क्वेअर हे उंटाने कव्हर केलेले आहेत मागचा पांढरा स्क्वेअर हत्तीने कव्हर केलेला आहे काळा स्क्वेअर जो आहे तो प्यादाने कव्हर केलेला आहे काळा स्क्वेअर उंटाने कव्हर केलेला आहे आणि अशा प्रकारे काळा राजा कुठेही जाऊ शकत नाही आणि तो चेकमेट झालेला आहे तर आय होप की तुम्हाला हा मिनिएचर गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले, चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद